शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। पिता के पुण्यतिथि पर राजेश जायसवाल ने स्कूली छात्रों को बांटी धान्य सामग्री। राज्य में बढ़ते कोरोना के फैलाव व लॉकडाउन बढ़ने से गरीब लोगों में डर का वातावरण निर्माण हो रहा है। महाराष्ट्र शासन ने अपनी जिम्मेदारी से काम कर रही है। लोगों ने भी अपनी जिम्मेदारी से ही घर के बाहर निकलना चाहिए। घर पर रहकर सुरक्षित रह सकते हैं। आए आपदा के संकट से न डरते हुए एक संग होकर कोरोना से लड़ने का आह्वान राज्य मंत्री नामदार सुनील केदार ने किया है। केदार माता दीन जायसवाल के स्मृति दिवस के उपलक्ष पर राजेश जायसवाल ने आयोजित अन्नधान्य वितरण कार्यक्रम में बोल रहे थे। सर्वसामान्य मागा स्वर्गीय व दैनंदिन रोज मजदूरी करने वाले काम करने वाले कामगार लोग हैं। बढ़ते संचार बंदी के कारण परेशान हुए उनके पेट भरने की समस्या दिन ब दिन बढ़ती जा रही है। श्री विश्वनाथ बाबा हाई स्कूल व स्वर्गीय माता दीन जायसवाल स्कूल संचालक नगर सेवक राजेश जायसवाल ने माता दीन जायसवाल के 31वें पुण्यतिथि के अवसर पर स्कूल के छात्राओं को, पालकों को तथा टेकड़ीवाड़ी, अंबेडकर नगर व कंट्रोलवाड़ी जरूरतमंद दिव्यांगों के मदद की है। करीब 1000 गरीबों को राज्य के पशु संवर्धन व क्रीड़ा मंत्री सुनील केदार, माजी मंत्री रमेश बंग, नगराध्यक्ष प्रेम झाड़े के हाथों पूर्व सरपंच अशोक माने, उप नगराध्यक्ष राजेश थोरा ने, संचालक श्याम कुमार जायसवाल, राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिला अध्यक्ष श्याम मंडपे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिलाध्यक्ष संतोष नरवाड़े, नगर सेवक नरेंद्र मेंडे, वसंता इखनकर, शैलेश थोरा ने, सतीश जिंदल, प्राध्यापक सुरेंद्र मोरे, नरेश बारई, दिलीप दोरखंडे, प्रकाश कोकाटे, अश्विन बैस, डॉक्टर गुलाब बिड़वाइक, प्राचार्य अनिता टोहरे, महेश बंग, गौरव जायसवाल के प्रमुख उपस्थिति में 450 विद्यार्थी व पालकों को 550 जरूरतमंदों को जीवनावश्यक वस्तुएं का वाटप कर पिता की पुण्यतिथि मनाई गई। शासकीय नियमों का उल्लंघन नहीं होगा, इसकी ओर विशेष ध्यान दिया गया था। शारीरिक अंतर, सैनिटाइजर का उपयोग किया गया। इस मौके पर दत्ताजी वानखड़े, योगेश सरडे, राजू खोबरागड़े, विजय नंदा कौड़ी, प्रशांत कोरपे, दिनेश उइके, जुगल जायसवाल, गोपाल राठी, गणपत रागिट, मानिक गोमकर, सुनील सिंह, बंडू जायसवाल, राजेश बिड़वाई, संदीप उपासे प्रमुखता से उपस्थित थे। कोरोना संबंधी संपूर्ण जग आणि संपूर्ण देश हा वेगळ्या वाटचालीने आणि वेगळ्या परिस्थितीमध्ये जात आहे, गोष्ट तेवढीच खरी। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी झळ, सगळ्यात मोठी अडचण, सगळ्यात मोठी आफत हे आमचे हातारून पाणार खाणारे जे मजूर वर्ग आहे, जे गोरगरीब लोक आहे, जे मध्यमवर्गीय लोक आहे, यांच्यावर त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि अशा संकटाच्या काळी जयस्वाल परिवाराची जी प्रथा परंपरा विचारधारा जी या परिसरामध्ये मागच्या दशकापासून चालू आहे त्याची पुनरावृत्ती पप्पू जयस्वाल यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं अत्यंत मी त्या ठिकाणी ऋणी आहे। इथे आलेल्या सगळ्या लोकांनी शासनाच्या नियमाचं पूर्ण पालन करतात, सोशल डिस्टन्सिंगचं हेही त्यांचं कौतुकच। आणि तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हा जो कोविडच्या विरोधात लढा आहे हा एकत्र मिळून सामान्य गरीब माणसाला मदत करून याच्यावर मात करण्याची आपली वाटचाल पुढं आपण नेऊ। त्यांची पुण्यतिथी आहे, त्या पुण्यतिथी आणि निमित्त पप्पूजी जयस्वाल यांनी आज लोकांना धान्य वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम ठेवला आहे। आणि मी त्यांना माझ्याकडून वाडी शहर अध्यक्ष या नात्याने त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्याचं अभिनंदन करतो। आणि सर्व लोकांना त्यांनी म्हणजे जवळपास 400 ते 500 लोकांना आज वाटप करत आहे ते मी त्यांना मनापासून आभार। स्कूलमध्ये माझा मुलगा शिकत आहे, त्या मॅडमनं सांगितलं का तुम्ही कने पेट्रोल पंप जवळ तुम्हाला मिळत आहे धान्य, तर तुम्ही जा म्हणून कने आम्हाला गहू, तांदूळ, तेल, तिखट, मीठ मिळालं आहे, त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत। आज वाडी येथे LNG एज्युकेशन सोसायटी आणि LNG पेट्रोल पंप श्री पप्पूजी जयस्वाल व त्यांचं पूर्ण जयस्वाल कुटुंब यांनी आज त्यांच्या वडिलाच्या पुण्यस्मृतीनिमित्त आज इथे गोरगरिबांना कोरोना जे महामारी पसरली आहे त्यावेळी त्यांनी गोरगरिबांसाठी अन्नधान्याची एक किट तयार केली आहे आणि आज त्याचं वाटप इथे करण्यात आलं। या कार्यक्रमाला आज राज्याचे मंत्री आदरणीय सुनीलभाऊ केदार साहेब, माजी मंत्री रमेश बंग साहेब, या वाडी क्षेत्राचे प्रथम नागरिक प्रेमजी झाडे साहेब आणि
श्यामजी मंडपे, संतोषजी नरवाड़े आणि सुरेंद्रजी मोरे आणि सर्वच आपले कार्यकर्ते होते। एक चांगला उपक्रम यांनी केला, या वेळेस फार गोरगरिबांना जबाब फार फार मोठी म्हणजे किराण्याची फार गैरसोय होता है। आणि या वाडी क्षेत्र हा पूर्ण कामगार क्षेत्र है, वाडी MIDCला लागून आहे, ट्रान्सपोर्टचा हब आहे, इथे फार जास्त गोरगरीब लोक आहे, सर्व कामगार लोक आहे। अशा वेळेस हा चांगला उपक्रम एक जसवाल कुटुंबाने केला। मी सर्व आमच्या राष्ट्रवादीतर्फे, बंगसाहेबातर्फे, केदारसाहेबातर्फे जयस्वाल कुटुंबियाचं फार फार अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद। इन BCN न्यूज़ के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।